शिवसेनेचं मूळ चिन्ह मूळ पक्षचिन्ह धनुष्यबाण हे ठाकरेंना मिळणार आहे की ते शिंदेंना मिळणार आहे याचं उत्तर कदाचित आज मिळू शकेल केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज या विषयीची महत्वाची सुनावणी पार पडतीय एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार असं चिन्ह देण्यात आलं त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोनही गटांनी दावा केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत सुद्धा तेवीस जानेवारीला संपुष्टात येते त्यामुळे आजची सुनावणी दोनही गटांसाठी अत्यंत महत्वाची आहे अधिक माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी प्रशांत कदम अ प्रशांत दोन मुद्दे खर तर ठाकरेंसमोर आहेत एक पक्षचिन्हाचा आणि दुसरा म्हणजे पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यासंदर्भातला आजची सुनावणी कोणकोणत्या मुद्द्यांवरती पार पडेल आज निकाल येणं कितपत शक्य आहे नंदा बाळासाहेब ठाकरेंची जयंती अवघ्या दोन दिवसांवरती आहे आणि त्याचवेळी शिवसेनेतली ही चिन्हाची लढाई अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे दहा जानेवारीपासून सुनावणीला सुरुवात झालेली होती त्या दिवशी सुनावणी झाली नंतर सतरा तारखेला सुनावणी झाली आणि ठाकरे गटाचा युक्तिवाद मागच्या वेळी पूर्ण होऊ शकलेला नव्हता त्यामुळं आजची वेळ निवडणूक आयोगानं दिलेली आहे आज पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल आर्ग्युमेंट करतील त्यांच्या जोडीला देवदत्त कामत आर्ग्युमेंट करतील आणि त्याच्यानंतर एक रिजॉइंडर जे आहे ते शिंदे गटाकडून सादर होऊ शकतं आणि त्याच्यानंतर ही सुनावणी जी आहे ती पूर्ण होऊ शकते मागच्या सुनावणीमध्ये जसं ठाकरेंनी शिंदे शिंदेंनी ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं तशाच पद्धतीनं शिंदेंच्या मुख्य नेता या पदावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं होतं आणि जर आमच्या घटनेवरती तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करताय तर हे मुख्य नेतापद कुठल्या घटनेच्या अंतर्गत आलं हा एक प्रमुख सवाल त्याच्यातला होता आणि दुसरीकडं कायदेशीर भाषेमध्ये म्हणजे निवडणूक आयोगाच्या समोर अशी केस तेव्हाच येते जेव्हा एखाद्या पक्षामध्ये फूट दिसते तर ही उभी फूट मुळात पडलेलीच नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटानं केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की केवळ आमदार आणि खासदार म्हणजे पक्ष नव्हे एक ऑर्गनायझेशनल विंग आहे आणि त्याच्या संदर्भातले पंचवीस लाख कागदपत्र जवळपास आम्ही तुम्हाला सादर केलेले आहेत ती तपासा तुम्ही हे सुद्धा ठाकरे गटाचं म्हणणं होतं आता दुसरा मुद्दा पक्षप्रमुख पदाची कारकीर्द सुद्धा संपत आलेली आहे कारण दोन हजार अठरामध्ये तेवीस जानेवारीलाच ही निवड झालेली होती आणि त्यामुळं संदर्भातली सुद्धा विनंती निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे आज बघावं लागेल की निवडणूक आयोग सुनावणीच्या दरम्यान त्याच्या संदर्भात विनंती मान्य आहे किंवा काय त्याला मुदतवाढ देत आहे की या सगळ्या संदर्भातला अंतिम निकाल जो आहे तोच आहे प्रशांत धन्यवाद अर्थातच सुनावणी सुरू झाल्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट